नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिर निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, कालच्या स्टडीनुसार आपल्याला असं वाटलं होतं की तेजी मार्केट देणार आहे, त्याप्रमाणे मोस्टली सगळं फॉर्मेशन झालं होतं, परंतु या गेममध्ये एंट्री केली अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि युरोपियन सेंट्रल बँक यांनी जे रेपो रेट अचानक वाढवले आणि त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे मार्केटमध्ये बँकिंग सेक्टरमध्ये जोरदार सेल ऑफ आलं आणि अक्षरशः बँक निफ्टी गॅपडाऊन झाली आणि तिथून सगळ्या गोष्टी आल्या। आणि आपण असंही म्हणू शकतो की बियर कार्टेलकडून या बुल्सला भावपूर्ण श्रद्धांजली। बघूया ह्या कंडिशन्स काय आहेत, आपल्याला कशाप्रकारे आता प्रिपेअर करायचं, लक्षात ठेवा मार्केट ॲज पर कंडिशन जात राहील, आपण त्याप्रमाणे आपल्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या। आणि काल आपण ज्या लाईन्स ड्रॉ केल्या होत्या त्या आज कशा प्रकारे काम केल्या पाहूया। सुरुवात करूया वीकली अनालिसिस पासून, जेणेकरून पुढच्या वीक मध्ये काय व्ह्यू ठेवायचा आहे आणि सोमवारी कुठे ट्रेड करायचे सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊ। व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका, कारण एखादी छोटी गोष्ट तुमचा चांगला ट्रेड मिस करू शकते। आणि महत्वाची गोष्ट, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिलेली आहे, त्याला क्विकली जॉईन करा, कारण इथे इन डिटेलमध्ये काही ट्रेड्स आणि मार्केट अपडेट्स तुम्हाला आम्ही सुचवत असतो। मित्रांनो, पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये वीकली अनालिसिस करतोय आपण निफ्टीचं। मागच्या वीकमध्ये जो व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती की पुढच्या वीकमध्ये, म्हणजे हा वीक जो पूर्ण झाला याच्यामध्ये निफ्टी बुलिश राहिली, पण तुम्ही जर पाहायला गेले तर जवळपास 18,300 पर्यंत तो गेला आणि अगदी आज जो फ्रायडेला आला सेल ऑफ याच्यामध्ये पूर्ण त्याचं स्ट्रक्चर चेंज झालं। आणि इथे तो दाखवतोय की आता मोस्टली पुन्हा एकदा शॅडो बनवलेला आहे त्याने, याचा अर्थ पुढचा वीक थोडा कॉशियस राहू शकतो, थोडं सेलिंग प्रेशर याच्यामध्ये तयार होऊ शकतं असं आत्ता दिसतंय। पाहूया मग सोमवारी ट्रेड कुठे बनवायचं आहे आपल्याला। आत्ताच्या कंडिशननुसार जर आपण पाहायला गेलो तर एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा, एक छान आणि इम्पॉर्टंट सपोर्ट झोन इथे मार्केटला तयार होतोय, जवळपास तो आहे 18,050। आणि काल जी पण आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केली होती त्याच्या मोस्टली तो काय करतोय, ब्रेक करून खालच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतोय। तर इथे आपल्याला एक गोष्टीवर लक्ष ठेवायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे महत्वाची गोष्ट काय, हा जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे 18,050 त्याला बरोबर येऊन थांबलाय। मग आता सोमवारी ट्रेड कुठे करायचे, जर तो 18,050 ब्रेक करतोय तर तुम्हाला जवळपास आणखीन खालच्या साईडला 150 पॉईंट तो दाखवू शकतो। काल पण आपण ती चर्चा केली होती की जर मार्केट 18,200 ब्रेक करेल तर आपल्याला 100 ते 150 पॉईंट खालच्या साईडला दाखवू शकतो। ओके, मोस्टली तेवढे पॉईंट त्याने दिले, सोमवारी पण हीच कंडिशन होऊ शकते। जोपर्यंत तो 18,160 80 क्रॉस करत नाही तोपर्यंत तेजी करायची नाहीये। ओके, याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं ही गोष्ट पाहूया। बँक निफ्टीमध्ये पण पहिल्यांदा आपण करूया वीकली अनालिसिस। वीकलीचा अर्थ काय होतोय की या वीकमध्ये पूर्णपणे त्याने मागच्या वीकमध्ये जी कॅन्डल होती तिला जवळपास त्याने क्रॉस करत आलेला आहे, याचा अर्थ सेलिंग पुन्हा टाईट होतं याच्यामध्ये, याचा अर्थ पुन्हा करेक्शन फेजमध्ये जायची तयारीत आहे। लक्ष ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये, लोअर टाईम फ्रेम तुम्हाला मी काही सांगतोय याच्यामध्ये। पहिली गोष्ट एक ऑब्झर्व करा, काल मी एक ट्रेंडलाईन ड्रॉ करून दाखवली होती, कालचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला क्लिअर होईल। ही जी ब्लॅक कलरची लाईन आहे ही आपण ऑलरेडी काल ड्रॉ केली होती आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं पण होतं ही लाईन जिथे पण ब्रेक करणार त्याच्या खाली 300 ते 400 पॉईंट तो देईल आणि आपण काही 2-3 टप्पे काढले होते। तुम्ही जर पाहायला गेले तर आज मार्केट गॅपडाऊन झाला, थोडं वरती गेला आणि 43,400 आसपास तो पुन्हा एकदा सेलिंग प्रेशरमध्ये आला। आता सोमवारी काय करायचं आपल्याला लक्ष ठेवायच्यामध्ये, 42,450 किंवा 42,500 एक इम्पॉर्टंट पॉईंट असेल तुम्हाला, इथून थोडा एक पुल बॅक येऊ शकतो, थोडा म्हणतोय मी, इथून कदाचित वरती जाईल, परंतु 42,500 ब्रेक केला तर पुटवाल्यांना पुन्हा एकदा चान्स मिळेल त्याच्यामध्ये, त्यामुळे 42,500च्या खाली पुटवाल्यांनी पुन्हा ऍक्टिव्ह व्हायचंय। आता कॉलसाठी कंडिशन कधी असणार याच्यामध्ये लक्षात ठेवा, सकाळच्या सत्रामध्ये थोडा एक बाउन्स बॅक मार्केटमध्ये येऊ शकतो, रिस्क राहील याच्यामध्ये, 43,000 वरती जात नाही तोपर्यंत कॉलमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार नाही याच्यामध्ये। ओके, 43,000 एक इम्पॉर्टंट झोन आहे याच्यामध्ये, अपसाईडला थोडी रिस्क राहणार आहे। आणि परवा दिवशी एक तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल की मी मार्केटमध्ये एक अपडेट दिला होता तुम्हाला त्याच्यामध्ये, तेजी करताय तर सावधान प्रॉपर स्टॉप लॉस लावा, परंतु काल त्याने पूर्णपणे पळाला, आज त्याने त्याच्या अपोजिट कंडिशन केली, म्हणून त्या टेलिग्रामला जावा। काही काही गोष्टी अशा असतात की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपरली अनालिसिस करायला 100% मदत होणार आहे। याच्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीमध्ये। मित्रांनो, फिन निफ्टीमध्ये मला जर इथे सांगायला गेलो तर सेम कंडिशन आहे,
तिकडे काय घडतंय तेच इथे पण घडतंय. याच्यामध्ये 19,000 आसपास तो क्लोज झालेला आहे. दाखवतोय की पुढच्या वीकमध्ये सेलिंग प्रेशर राहील. हे का सांगतो वीकली अनालिसिस? तर पुढच्या वीकचा एक टोटल ओव्हरव्ह्यू आपण जर घेतला तर माइंडसेट तयार करायला सोपं जातं की आपल्याला कुठल्या दिशेला जास्त फोकस करायचं आहे. ॲज पर कंडिशन तर आपण जातोच आहे, परंतु जर आपल्याला ट्रेंड आणि डायरेक्शन सापडली तर ट्रेड परफेक्ट येतात. याच्यानंतर येऊन लोअर टाइमफ्रेममध्ये आपण फिन निफ्टीच्या इथे एक लक्षात ठेवा तुम्हाला, 18,950 हा एक छान सपोर्ट झोन आहे. याच्यामध्ये एक लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, 18,950 एक सपोर्ट झोन आहे आणि 19,100 हा रेझिस्टन्स आहे. म्हणजे काय, 19,100 जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलमचा विचार करायचा नाहीये, कारण हा तुम्हाला ट्रॅप करेल. आणि जोपर्यंत 18,950 जोरदार ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुट साईडचा विचार करायचा नाही, कारण रेंज मॉडमध्ये लॉस होतो. रेंज मॉडमध्ये नवीन व्यक्तींनी शांत राहिलेलं उत्तम, विनाकारण लॉस करण्यापेक्षा. तर मित्रांनो, ह्या अशा प्रकारे गोष्टी होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या, ज्या प्रकारे आपण गुरुवारच्या अपडेटमध्ये दिलं होतं की तेजी करताना स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा, त्याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. जे लोक मला टेलिग्रामला फॉलो करतात त्यांना तर समजलंच असेल याच्यामध्ये. मित्रांनो, आता काही स्टॉक्सची चर्चा करूया. या स्टॉक्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे करायचं आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हे टेक्निकल अनालिसिस इथे जसं तुम्हाला मी शिकवतोय त्याचप्रमाणे आम्ही 27, 28 आणि 29 मे रोजी लोणावळ्यामध्ये येतो, जिथे लाईव्ह ट्रेडिंग सेशन असतील, जिथे 2 दिवस पूर्णपणे ट्रिक्स टेक्निक्स दिल्या जातील आणि सोमवारी लाईव्ह स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं जाईल कसं एंट्री घ्यायच्या, किती लॉट लावायचे, तुम्ही तिथे समोरासमोर ट्रेड घेऊ शकता. लक्षात ठेवा, फुल कॉन्फिडन्सली जे काय असेल ते समोर असेल सगळं. ज्यांना इंटरेस्टेड आहात त्यांनी 880-280-90-90 या आमच्या कस्टमर केअर नंबरला कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या, आजच तुमची सीट कन्फर्म करा. मित्रांनो, याच्यानंतर नाही तर मी स्टॉक्सकडे, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड हे आजची स्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये आम्हाला एवढ्या पडत्या मार्केटमध्ये पण हा बिचारा वरच्या दिशेने जातोय, म्हणजे थोडं लक्ष ठेवा. याच्यामध्ये 1473 क्लोज झालेला आहे, 1476 याच्यामध्ये पुन्हा अपसाईडला मोमेंटम पॉसिबल आहे. याच्यानंतर येतोय 2 नंबरचा स्टॉक असेल तुमच्या स्टडीसाठी सोमवारी, सायंट लिमिटेड. मित्रांनो, सायंट मध्ये आम्हाला असं दिसतोय की हा पण एक ब्रेकआउटच्या तयारीमध्ये आहे. 1201.90 क्लोज झालेला आहे, 1204 वर लक्ष ठेवा. ती जर लेवल ब्रेक करतोय तर याच्यामध्ये एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. इन केस मार्केट ट्रेंड आजच्या गतच डाऊनसाईडला राहतोय तर ह्या स्टॉक्सवर लक्ष ठेवा. पहिला असेल रेन इंडस्ट्रीज लिमिटेड. रेन इंडस्ट्रीमध्ये 157.35 क्लोज झालेला आहे, 156 ते 155च्या खाली तुम्हाला याच्यामध्ये डाऊनफॉल चांगला मिळेल आणि एक चांगली डाऊनसाईड रॅली पण तुम्हाला इथून कॅच करता येईल. याच्यानंतर डाऊनसाईडचा दुसरा स्टॉक तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये, जस्ट डायल लिमिटेड. जस्ट डायलमध्ये पण आम्हाला 663 क्लोजिंग भेटलेलं आहे, 659 लक्ष ठेवा. याच्या खाली याच्यामध्ये चांगले बियर्स ऍक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, अशा प्रकारे काही स्टॉक्स होते आणि आम्ही तुम्हाला सध्या वीकली काही स्टॉक्स पण देतोय. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण वीकचा अंदाज येतोय कशाप्रकारे ट्रेड करायचे. खूप भन्नाट पद्धतीने सगळे स्टॉक्स चालतात. ज्यांना असे स्टॉक्स लाईफ टाईमसाठी पाहिजे ते खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा, कारण इथे तुम्हाला सगळे विथ टार्गेट देता येतील. कारण काही रेस्ट्रिक्शन्स असतात, त्यामुळे आम्हाला प्रत्येक ट्रेडचं टार्गेट स्टॉप लॉस यूट्यूबला देता येत नाहीये, तुम्ही जोपर्यंत आमचे क्लायंट होत नाही तोपर्यंत. आशा करतो मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडली असेल. नवीन काहीतरी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, इन्फॉर्मेशन, नवीन टेक्निक्स तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मलाही तुम्हाला अशा व्हिडिओज घेऊन यायला खूप आनंद होईल. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओचा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.